हा कुत्रा काही महिन्यांपासून आमच्या घरी येतो आहे. ह्याला मी अजून नाव नाही ठेवलं. जर तुम्हाला काही नाव सजेस्ट करायचं असेल तुम्ही नक्की करू शकता. शुभ सकाळ सर्वांना. आणि आत्ता वाजले सकाळचे 8 आणि मी आज खूपच लवकर नाश्ता केलेला आहे. म्हणजे इतर वेळी घरातले इतर सदस्य करत असतात त्याप्रमाणे आज मी करत आहे. सो आज आहे सॅटरडे, त्याच्यामुळे मी करतो आहे पोहे. सो पोहे पण केलेले आहेत. हे पहा, ज्यांचं किचन चॅनल आहे खरंच त्रुटी काढतील, पण मला जसं जमेल तसं मी काढलेला केलेला आहे नाश्ता. सो आणि आपली पूजाही झालेली आहे. सॅटरडे किंवा संडेला जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा मी नक्कीच ह्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. सो फुलंसुद्धा आपल्या झाडांना येत असतात आणि तीच मी वाहत असतो. आणि क्वचितच असा कधी दिवस असतो की तेव्हा मी फुलं विकत आणतो. सो आता आपल्या इथे हा एक कुत्रा आलेला आहे. सो कुत्रा हा खूप महिन्यांपासून येतो आहे, पण मी त्याला असं स्पेशली किंवा विशेष असं नाव दिलेलं नाही आहे. सो हे पहा, खूपच म्हणजे खूप इनोसंट म्हणेन मी ह्याला, खूप इनोसंट आहे आणि जे देईल ते खातो अशातलाही भाग नाही आहे. त्याला एक त्याला चपाती लागते आणि तांदळाची भाकरी खात नाही. त्याला मी आज तांदळाची भाकरी देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी खाल्ली नाही. आणि डॉग फूड पण असतं, कदाचित भेटत असतं, भेटेल आणि काही लोक देतात सुद्धा, पण प्रत्येक वेळेस ते अवेलेबल असतंच असं नाही, किंवा आपल्याला माहिती नसते कुत्रा आज येईल म्हणून किंवा नाही असं. सो प्रत्येकजण जे राहिलेलं असतं ते अन्न देत असतात. आणि खूप संघटना पण अशा आहेत, ज्या संस्था आहेत त्याची लाज वाटते इतरांना. सो अशातला पण भाग आहे. तुम्ही कुत्रा बोलला तर काय त्याच्यात हे नाही आहे. आणि डॉग म्हटल्यानंतर काही सभ्य भाषा असं काही नसतं. सो तुम्ही बोलू शकता असं काय नाही, पण एक विशेष नावही दे दिलं जातं. सो तुम्ही सांगू शकता आपण काय नाव ठेवूया याला. खूप महिन्यांपासून आपल्याकडे येतो आहे हा आणि खूपच इनोसंट आहे. त्याला लागलं आहे पण कितीतरी, म्हणजे खूप म्हातारा पण झालेला आहे, ओल्ड आहे तो, खूप जुना आहे. आणि सो असं आहे आणि खूप वाईटसुद्धा वाटतं. म्हणजे चावत नाही कोणाला किंवा असं ॲग्रेसिव्ह नाही आहे. किंवा आपण म्हणतो ना भटका कुत्रा जरी असेल तरीसुद्धा ना हा ॲग्रेसिव्ह नाही आहे, खूप शांत स्वभावाचा आहे. तर आपले हे जे 3 बेबी प्लांट्स आहेत त्या बेबी प्लांट्सला आपण आज नवीन जागा देणार आहोत. स्पायडर प्लांट आधी आपण लावून घेऊया. म्हणजे खूप लहान झाडं आहेत, सो त्याच्यामुळे ओळखणं खूप कठीण होतं, पण मी आता काढलेत कुंडीतून त्याच्यामुळे मला माहिती आहे. तर एक झाड मी खूप नाही का असं फास्टमध्ये काढलं, त्याच्यामुळे ना ते जरासं तुटलं, पण ठीक आहे, ते पण रुजेल असं माझी आशा आहे. आणि हे ब्रह्मकमळाची छोटीशी कटिंगसुद्धा मी लावलेली आहे. माझ्याकडे ब्रह्मकमळाचं झाड आहे ऑलरेडी, तरीसुद्धा मी ती कटिंग लावलेली आहे. बघू जमिनीमध्ये त्याची वाढ कशी होते ते. आणि ते कॅक्टस आहे, ब्रह्मकमळ आपण नाव दिलं आहे. सो ते कॅक्टस, त्याची जी फॅमिली ती कॅक्टसची आहे. सो आपल्या रातराणीला फुलं गच्च लागलेली आहेत. सो आता सकाळ आहे त्याच्यामुळे ती फुलं काय उमलली नाही आहेत. सो रील्ससाठी मी हा शर्ट घातलेला होता आणि एक रील काढायची होती त्याच्यासाठी मी हा शर्ट घातलेला होता. सो आणि आपल्याला एक आर्टसुद्धा करायचा आहे. तर हे जे आहे महालक्ष्मीचा फोटो होता, जो मागच्या वेळेस काय झालं म्हणजे मी आधी जरी व्हिडिओ बनवला असेल तरीसुद्धा तो ना थोडासा खराब झाला. सो मी पुसला आणि त्याच्यावरती परत रंगकाम करण्याचा प्रयत्न केला, कारण की आम्हाला पुढच्या गुरुवारीसुद्धा तेच लागणार आहे. सो त्याच्यामुळे मी परत कलर दिला. तुम्हाला त्याचे काळं काळं दिसत आहे ना, कारण की मी तो आधी रंगवला होता पण तो मला जरासा नीट दिसत नव्हता. सो मी परत रंगवत आहे. सो आपलं परत रंगवून झालेलं आहे आणि ह्याच्यावरती गोल्डन कलर माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याचा गोल्डन कलर आणल्यानंतर त्याला पेंट करणार आहे. प्रत्येक वेळेस विकत घेण्याची गरज नसते, कधी कधी तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरूनसुद्धा त्या गोष्टी करायला हव्यात असं माझं मत आहे. सो या बटरपापडी खायला, बटरपापडी एक सिंधी फूड आहे आणि कधीतरी ट्राय करू शकता तुम्ही. रोज रोज खाणं हे शरीरासाठी चांगलं नसतं किंवा आरोग्यासाठीही चांगलं नसतं. सो लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.